subscribe to AWAAZ today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुड शेफर्ड स्कूलचा 18वा अॅन्युअल डे आणि बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, अभिनेते आणि दिग्दर्शक अशोक पालवे यांच्यासह गायत्री ट्रस्टचे प्रकाश पोवार, प्रिया पोवार, शाळेच्या मुख्याध्यापिका लता पवार तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. यंदा भारतीय विवाह परंपरा ही या कार्यक्रमाची थीम होती. त्याला अनुसरून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर म्हणाले की गुड शेफर्ड विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात केलेल्या नृत्याविष्कारांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. गुड शेफर्ड स्कूल गायत्री ट्रस्ट संचलित यांचा आज 18वा वर्धापन दिवस इथे विष्णुदास भावेला साजरा झाला. या शाळेचं एक वैशिष्ट्य असं की आज प्रिन्सिपलनी शाळेचं 600 मुलांना प्रत्येक मुलांना स्टेजवर येण्याची संधी दिली. हे मी पहिल्यांदा अशी कुठे शाळेत बघितलं. त्याच्यात एक मंचावर येण्या प्रत्येक मुलांना एक संधी देणं हे पहिल्यांदा बघितल्यानंतर खूप आनंद झाला. प्रिन्सिपलचं आणि टीचर्सच्या मुलांबरोबरचं जे इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांचा एक आपुलकीपणा हे बघायला मिळालं, बरं वाटलं. त्याशिवाय यांचा आजचे जे मेन कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रममध्ये लग्नाचं थीम घेऊन
फ्रॉम बाराती सुरुवात साखरपुड्यापासून बारातीपासून मग मेहंदीच्या डान्सपासून लग्न होईपर्यंत हे जे स्टेजवर शाळेचं मुलांनी फ्रॉम प्रायमरीपासून टेन्थपर्यंतचे मुलांनी जे सादर केलं खूप छान होतं. मला इथे येऊन एक विशेष आनंद याचा की मी या शाळेचं सुरुवातपासून या मॅडम लता पवार आणि प्रकाश अध्यक्ष प्रकाश पवारबरोबर सुरुवातपासून माझा संबंध राहिलेला आहे. आणि माझ्याबरोबर आज अशोक पालवे जे नाटकाचा आणि थिएटरमध्ये डायरेक्टर आणि ॲक्टर म्हणून काम केले ते स्वतः आले होते आणि त्यांनी शाळेला दोन दिवसाचं कार्यशाळा करायचं मान्य केलं आज. म्हणून या शाळेला एक चांगली एक संधी मिळणार आहे या शाळेच्या मुलांना. आणि ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान आणि चांगलं वातावरणात साजरा केलं. सर्व मुलांचा शाळेचा शाळेचं व्यवस्थापनाचा अभिनंदन. आणि अजून शाळेचा भरभराटी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शाळेच्या मुख्याध्यापिका लता पवार यांनी यावर्षीच्या विशेष उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला कारण प्रत्येक मूल विशेष आहे. अच्छा, वेगळं ते म्हणजे असं आहे, मी नेहमी बघते आता गेले 19 वर्ष झालं शाळा चालू असून, पण मला असं वाटलं की ठराविक मुलं सारखे सारखे प्राईज घेतात. डेफिनेटली त्यांची कॅलिबर आहे, त्यांची कपॅसिटी आहे, सगळं मान्य आहे. पण असे काही पेरेंट्स आहे ज्यांना खूप वाईट वाटतं की माझं मूल स्टेजवर का आलं नाही आहे. आणि असं असतं की आपल्या आमच्या शाळेत असे थोडे गरीब मुलं आहेत, म्हणजे अतिशय गरीब मुलं आहेत ज्यांची आई भांडीकाम वगैरे घरकाम करतात, मग त्यांना वेळसुद्धा मिळत नाही मुलांना ट्रेन करायला, मग ती मुलं बक्षीस कधीच त्यांना मिळत नाही. पण शेवटी ॲन्युअल डेच्या दिवशी त्यांचा चेहरा एकदम छोटा होतो की माझ्या मुलाला बक्षीस का मिळालं नाही. माझ्या मनात आलं की आपण भेदभाव न करता त्यांचे स्पोर्ट्सचं प्राईज, ॲन्युअल डे, अकॅडमिक प्राईज हे सगळं मी शाळेत डिस्ट्रीब्यूट केले. पण मी बोली प्रत्येक पेरेंटला, प्रत्येक स्टुडंटला आपण ह्यावेळी खुश करायचं, सगळ्यांना आपण मोटिवेट करायचं, त्यांना स्टेजवर आणायचं आणि त्यांना बक्षीस द्यावं. तुम्ही पाहिलं असेल मुलांच्या चेहऱ्यावर किती 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 आनंद होता. आणि मला असं वाटतं असं करून आपण काहीतरी एक इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांनाच खुश करावं, त्यांचाही अधिकार आहे. जसं राईट टू एज्युकेशन आहे, तसं मला वाटतं प्रत्येक मुलाला हे राईटसुद्धा आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह स्नेहल निकम यांचा रिपोर्ट. आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.